नमस्कार, मी सचिन कुलकर्णी दिनमान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एक नजर हेडलाईन्सवरती. शिवाजी महाराज राहू दे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी आंबळताना असा खोचक टोला उदयनराजे यांनी लावला. आज के शिवाजी पुस्तकावरून वाद, पुणे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडून दिग्दर्शन. पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केटमध्ये तुर्कस्तानचा कांदा दाखल. 1972 साली बांधलेली खडकीत बाजार येथील पाणी टाकी आज पाडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज राहू दे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उदयनराजे भोसले यांनी या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचाही समाचार घेतला. एवढंच नाही तर शिवसेनेचे नाव आता ठाकरे सेना करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर उदयनराजे यांनी भूमिका मांडली. या पुस्तकाला त्यांनी विरोध दर्शवला. पुस्तकाबाबत एकूण वाईट वाटलं, मला एकट्यालाच नाही महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. शिवाजी महाराजांना काय आदराचं स्थान जेव्हा आपण ठेवतो प्रत्येकाच्या अंतःकरणात, जेव्हा आपण म्हणतो तुम्ही आत दादरला मोठं आव्हा ढव्य मोठं भवन आहे शिवसेना भवन वाटलं होतं. चित्र बघा, महाराज कुठे आहे आणि वरती कोण आहे खाली कोण आहे ते बघा. हे हित पाहिजे होते आणि हे इथं पाहिजे. उत्तर तर दिलं पाहिजे ना. वंशज म्हणून तुम्ही आमच्यावर सारखी टीका करता. काय केलं आम्ही, मला सांगा. शिवाजी महाराजांनी आमची शिकवण आहे तीच आजपर्यंत पाळत आलो आहे. सत्तेच्या मागं लूत भरणाऱ्या कुत्र्यांसारखं आम्ही कधी पळालो नाही. कोणीतरी मुद्दा उपस्थित केला ते खासदारकी बिजदारकीसाठी उदाहरण, ए जाऊन द्या खासदार काली होतो हे आणि निवडून आल्यानंतर राजीनामा देऊन टाकला. मला सांगा का, तुमच्या कोणाच्यामध्ये दम असेल तर त्यांनी दाखवून द्यावा. का दिला, जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही. माझं नाव उदयनराजे लक्षात ठेवा. पण याद रखा, जर ह्या पुढं नाव काढलं महाराजांचं तर त्या हिशोबाने वागा, नाहीतर नाव घेऊ नका महाराजांचं. आणि जे सारखं खापर आमच्यावरती फोडायचा प्रयत्न करताय, तुमच्या कपटी पुन्हा तुमच्या कार्य गलिच्छ राजकारणाचं जे खापर तुमच्या गैरव्यवहाराचं असेल सगळ्याचं असेल हे आमच्यावर फोडायचं. कृपया करून तुम्हाला जर तुमची समज देतोय जर केलं तर परिणामाला तर सामोरे जावंच लागणार. रे कोणी पण नो त्याला एवढंसुद्धा आहे याच्यात शंका पण घेऊ नका. आणि उदयनराजे एकानी सांगितलं, मला तर हसू करडून मला तेच कळलं नाही खासदारकीचं आता हे चाललं असं काय फुकून टाकतं ज्या खासदारके झालेलं आपण देऊन टाकली. निवांत राहायचं आता लोकांची सेवा, वन मॅन शो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना होईल इतकी उंची जगात कोणाचीही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. मी या कुटुंबात जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे, याचा मला अभिमान आहे, असंही उदयनराजे म्हणाले. प्रत्येक वेळेस सांगण्यात येतं की वंशजांना विचारा. हो वंशजांना विचारा. वा शिवसेना जेव्हा काढली, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजाला विचारायला तुम्ही आला होता का? हा
महाशिवआघाडी जेव्हा तुम्ही सर हे तुमचं आघाडी तुमचं राजकारण तुलेत गेलं, तुम्ही काय करायचं ते करा, मला त्याचे काय घेणं देणं नाही. मी आजपर्यंत केलं तर फक्त समाजकारण केलं. का महाशिव आघाडी शिव का काढून टाकलं? का काढलं? सोयप्रमाणे वापर करायचा आणि सोयप्रमाणे महाराजांचा विसर करायच पडतोय. ही यांची लायकी. ज्या ज्या लोकांनी ह्याला विरोध केला त्यांनी सांगावं का. आणि ही कुठली पद्धत आहे? शिववाडा हे वाडा. अरे आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा राज्यातील विविध ठिकाणी निषेध केला जात असून आज पिंपरी चिंचवड येथील डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पुस्तकाचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या जय भगवान गोयल लिखित आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे महाराष्ट्रात राज्यभर वाद निर्माण झाला. या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. या पुस्तकाचा आज पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप सरकारविरोधात मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे आपण पाहिलं असेल की जे गोयल म्हणून आहेत त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये पंतप्रधानांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेला केलेली आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तीव्र असा शब्दामध्ये निषेध नोंदवला जातो. आज आम्ही या ठिकाणी त्या गोयलच्या प्रतिमेला जोड मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही भाजपला इशारा देऊ इच्छितो की हे पुस्तक देखील त्यांनी मागं घ्यावं. आणि जर हे पुस्तक मागं नाही घेतलं आणि या गोयलने जर माफी मागितली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. यंदा कांद्याने रडवलं असेल तरी शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केटमध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला आहे. भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिळत आहे. पुणे मार्केट यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला 65 अत्यंत सुमार दर्जाचा असलेला व्यापारी वर्गात कुजबूज. या परदेशी कांद्याला दर 30 रुपये किलो असा या कांद्याला प्रति किलोला दर मिळाला. तर आपला भारतीय गावरान कांदा प्रतवारीनुसार 35 ते 40 रुपयांना विक्री झाला. चाकण मार्केटमध्ये गावरान देशी कांद्याची आवक होत असून 40 रुपयेपर्यंत गावरान कांद्याला प्रति किलोला दर मिळतोय. चाकण मार्केटमध्ये एक कंटेनर तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झाली आहे. शासनाने कांद्यांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्य देशातून कांद्यांची आयात करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे भारतात असलेल्या तुर्कस्तानच्या कांद्याची खरेदी करून तो चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. दरम्यान डाळिंबासारखा दिसणारा आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला मात्र अत्यंत सुमार दर्जाचा असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. 30 रुपये असा या तुर्कस्तानच्या कांद्याला प्रति किलोला दर मिळाला. चव आणि गुणवत्तेच्या बाबत भारतीय कांद्याची सरस असल्याचे दिसून आले. जीवन विकास प्राधिकरणाने 1972 साली खडकी येथे बांधलेली पाण्याची टाकी आज पाडण्यात आली. 8 ते 10 वर्षापासून ही पाण्याची टाकी 2,25,000 लिटर क्षमतेची जीर्ण झालेली ती क्षमतेपेक्षा कमी भरून खडकीकरांना पाणी देण्याचे काही वर्ष काम सुरू होते. मागील 3 वर्षापूर्वी नेहरू गार्डन येथे त्या टाकीपेक्षा जास्त क्षमते 3,00,000 लिटरची टाकी बसवण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीतून खडकीमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे धोकादायक झालेली टाकी पाडण्यात यावी यासाठी टेंडर काढण्यात आले. यावेळी गुजरातच्या इन्फ्रा या कंपनीने हे काम हाती घेतले व ही टाकी आज पाडण्यात आली अशी माहिती खडकीचे स्थानिक नगरसेवक मनीष आनंद यांनी दिली. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्याही केली आहे. हा प्रकार आज मंगळवारी भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे. प्रियंका देशमुख असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती आणि मयत पत्नी प्रियंका यांना 7 वर्षाची मुलगी. भोसरीमधील शास्त्री चौकात हे कुटुंब राहत होते. निलेशाने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून खून केला, त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला. प्रियंका आणि निलेश यांचा प्रेमविवाह झालं होतं. निलेश हे सुसाईड नोट लिहून त्यात निलेशने लीगल सासू तुम्हाला पैसे हवे होते न घ्या आता पैसे, मला त्रास सहन होत नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, पुढील चौकशी भोसरी पोलीस करत आहेत. आज रोजी 9 वाजता भोसरी पोलीस स्टेशनला फोनवर माहिती मिळाली की शास्त्री चौक भोसरी या ठिकाणी एक संशयास्पद दरवाजा उघडून येत नाही, म्हणून पोलीस आणि सदरी नागरिक यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता देशमुख निलेश देशमुख आणि त्याची पोटी प्रियंका देशमुख हे मृतावस्थेत मिळवून आले. त्यापैकी जो निलेश देशमुख आहे त्यांनी स्वतः फाशी लावून लावलेली दिसली आणि ती प्रियंका जे प्राथमिक अंदाजानुसार तिला खून करून त्यानं आत्महत्या केली असं दिसून येत आहे. पुण्यातील एका व्यक्तीने साकारले पुढील पिढीसाठी 1000 वर्ष पूर्वीच्या पुरातन गोष्टी. 10 जानेवारी 2020 ही पद्मश्री डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांची 150वी जयंती, तसेच 1920 साली सुरू झालेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाली. डॉक्टर दिनकर केळकर हे व्यवसायाने ऑप्टिशियन होते, पण त्यांना ऐतिहासिक विषयांवर त्यांना कविता करण्याचा छंद होता. कवी अज्ञातवासी म्हणून ते ओळखले जात असत. ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा वस्तू आपल्याकडे का असू नयेत, तेव्हा त्यांनी हळूहळू एक एक वस्तू जमा करायला सुरुवात केली. 1935 सुमारास संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वी राजा संग्रहालय ओळखले जाऊ लागलेले ते आता नवे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणून आज ओळखले जात आहे. पद्मश्री कैलासवासी डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांची 10 जानेवारी रोजी 125वी जयंती होती. त्याचप्रमाणे कैलासवासी केळकरांनी 1920 साली वस्तूंचा संग्रह करायला सुरुवात केली, त्यापासून देखील आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वतः केळकर हे व्यवसायाने ऑप्टिशियन होते, त्याचबरोबर त्यांना ऐतिहासिक विषयांवर कविता करायचा छंद होता आणि कवी अज्ञातवासी म्हणून ते ओळखले जात. ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा प्रकारच्या वस्तू आपल्याकडे का असू नयेत या भावनेने त्यांनी एक एक वस्तू जमवायला सुरुवात केली आणि साधारण 1935 सुमारास त्याला एक संग्रहालयाचं स्वरूप प्राप्त झालं. सुरुवातीच्या काळात राजा संग्रह या नावाने हे परिचित होतं, नंतर या संग्रहालयाचं नाव राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन्स असं झालं आणि कालांतराने ते राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणून आज रोजी सर्वांना परिचित आहे. आजच्या तरुणाईला अनेक आकर्षणं आहेत, पण त्यांनी इथे यायला हवं आणि आपली भारतीय संस्कृती समजून घेतली पाहिजे. बावधन बुद्रुक येथे राज्य शासनाकडून 6 एकर जागा देण्यात आली आहे, त्या ठिकाणी हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयामध्ये भारतीय जीवनशैली आणि परंपरा दाखवणाऱ्या अनेकविध वस्तूंचा समावेश आहे आणि दरम्यानच्या काळात संग्रहालयाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बॅक ऑफिस फंक्शन असेल किंवा डिस्प्ले असेल, रिस्टोरेशन असेल, कॉन्झर्वेशन असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे आणि पुण्याचं एक पर्यटन स्थळ, एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून आपली असलेली ओळख ही कायमच ठेवली नाही आहे, तर त्यामध्ये लोकांना आकर्षण होईल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा संग्रहालयाने दरम्यानच्या काळात निर्माण केल्या आहेत. आता विशेषतः पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट दिली पाहिजे
आणि त्यात जी तरुणाई आहे जिला अनेक आकर्षण आजकाल आहेत, परंतु संग्रहालयामध्ये त्यांनी यायला हवं आणि इथेच असलेली आपली भारतीय परंपरा आणि जीवनशैली समजून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे सध्या मल्टीप्लेक्सेस, शॉपिंग मॉल्स ह्या सारख्या ठिकाणांशी आमच्या संग्रहालयाने स्पर्धा न करता त्यांच्याबरोबर जुळवून घेऊन जर काही उपक्रम राबवले तर या संग्रहालयाकडे प्रेक्षकांची, पर्यटकांची वळणारी पावलं ही निश्चितच वाढतील असा मला या प्रसंगी विश्वास वाटतो. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला फ्लॅट धारकाने मित्रांच्या मदतीने बेदम चोप दिलाय. पिंपरी चिंचवडच्या वर्धमान सोसायटीतील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी दुपारी 2 सुमारास घडलेली घटना CCTVत कैद झाली आहे. या प्रकरणी सुभाष कसपटेवर गुन्हा दाखल झालाय. कसपटे वस्ती येथील ही सोसायटी आहे. सोसायटीत एक व्हिजिटर आला, त्याने सुभाषच्या 3 फ्लॅटपैकी एका फ्लॅटचे नंबर सुरक्षा रक्षकाला दिले. चुकीच्या माणसाला सुरक्षा रक्षकाने माहिती पुरवली असा गैरसमज सुभाषला झाला. सुभाषने ही शहानिशा न करता सोसायटीच्या गेटवर मित्रांना बोलावून सुरक्षा रक्षकाला लातबुक्यांनी बेदम चोप दिला, तर चेअरमन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचाही सुभाषवर आरोप आहे. या प्रकरणी वाकड पोलीस गुन्हा दाखल झाला असून सुभाषचा शोध सुरू आहे. त्याच्यामध्ये सुभाष कसपटे राहतात आणि त्या सोसायटीमध्ये एक बाहेरून व्हिजिटर्स आले. व्हिजिटर्सना 208 नंबर फ्लॅटला जायचं होतं, परंतु तो जो वॉचमन आहे, वॉचमननं 308 नंबरला त्यांचा पत्ता आहे असं चुकीचं चुकून सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे जे सिक्युरिटी गॅजेट आहे त्याच्यामध्ये, सिक्युरिटी गॅजेटमध्ये 308 फ्लॅट दाबल्यानंतर जे 308 सुभाष कसपटे राहतात त्यांना तो मेसेज गेला की तुमच्याकडे ते व्हिजिटर्स आलेले आहेत असा. म्हणून सुभाष कसपटे यांचं असं म्हणणं होतं की बाबा माझा चुकीचा नंबर का दिला, माझ्या घरी का पाठवता, असा त्यांचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून त्यांनी रात्री त्या वॉचमनला चुकीची माहिती दिली, त्यामुळं हाताने मारहाण केली. रेल्वे तोट्यात असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असला तरी मध्य रेल्वे पुणे विभागाचे उत्पन्न मात्र वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.2% वाढ झाली आहे. 2018 ते 2019 या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर महिन्यात 849 कोटी उत्पन्न मिळाले होते. यंदा 2019 ते 2020 दरम्यान 902 कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. कॅगने ही ताशेरे उडवले होते, त्यामुळे तिकीट दरात वाढ करण्याचे संकेत रेल्वेकडून सातत्याने दिले जात होते. मात्र काही दिवसापूर्वी उपनगर वगळता अन्य गाड्यांचे दरवाढ काही प्रमाणात केली होती, पण प्रमाणात असल्याने प्रवाशांकडून विरोध झाला नाही. पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवरती. शिवाजी महाराज राऊदे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा असा खोचक टोला उदयनराजे यांनी लावला. आज के शिवाजी पुस्तकावरून वाद, पुणे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडून दिग्दर्शन. पिंपरी चिंचवडच्या चाकण मार्केटमध्ये तुर्कस्तानचा कांदा दाखल. 1972 साली बांधलेली खडकीत बाजार येथील पाणी टाकी आज पाडण्यात आली. या बातमीपत्रात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील बातमीपत्रात लवकरच. तोपर्यंत नमस्कार.